आहे जेव्हा आपण खूप जास्त मेकअप करतो, किंवा एखाद्या लग्नाचा मेकअप किंवा एखाद्या प्रोग्रामचा मेकअप असतो, तर तो हेवी मेकअप असतो, तर तो रिमूव्ह कसा करायचा हे मी आज तुम्हाला दाखवते. तर मी हा मेकअप लुक शेअर केलेला, हळदीचा मेकअप लुक, तो खूप जास्त हेवी लुक होतं. तर त्यावेळेस मी फॉल्स आयलॅश यूज केले होते आणि लेन्स यूज केलेला, तर त्या मी आधी काढलेल्या आहेत. त्यानंतर मी इथे जॉन्सन बेबीचं ऑइल घेतलेलं आहे, तेल घेतलेलं आहे, आणि जिथे जिथे मी मेकअप होतं ना, म्हणजे हेवी आय शॅडो यूज केलं होतं किंवा मग ब्लश यूज केले होते, सगळं मी पूर्ण चेहऱ्यावरती तेल लावून घेतलेलं आहे, लिपस्टिकवरती वगैरे सगळीकडे तेल लावून घेतलेलं आहे. आणि सर्क्युलर मोशनने मी हा मेकअप मेल्ट करते. तेलाने काय होतं की कुठलाही तुमचा वॉटरप्रूफ मेकअप असू देत किंवा कितीही हेवी मेकअप असू देत, तो लगेच रिमूव्ह होतो. तुम्हाला जर तेल नसेल यूज करायचं, तर तुम्ही प्लमचं, मला वाटते बाम येतो, तर तो सुद्धा तुम्ही यूज करू शकता, त्याने पण पटकन मेकअप मेल्ट होतो. तर मस्करा जेव्हा लावतो ना आपण, तर मस्कराला अगदी हलक्या हाताने मसाज करायचा, जेणेकरून पापणे तुटणार नाहीत, कारण मस्करामुळे एकदम कडक झालेले असतात पापणे. तुम्ही बघाल किती मेकअप पटकन निघालेला आहे, मेल्ट झालेला आहे. आणि ज्यावेळेस हेवी मेकअप करतो, त्यावेळेस नेहमी प्रेफर करायचं की डबल क्लिन्झिंग मेथड व्हायला पाहिजे. डबल क्लिन्झिंग मेथड म्हणजे दोन वेळा मेकअप रिमूव्ह झाला पाहिजे. तर जसं की मी आता पहिल्यांदा इथे तेल वापरलं आणि आता सेकंड टाइम मी इथे यूज करते गार्नियरचं मिसेलर वॉटर. जर समजा आता हे प्लेन आहे, ऑइल बेस्ड नाही आहे, तुम्हाला ऑइल बेस्ड यूज करायचं असेल तर ऑइल बेस्डसुद्धा तुम्ही यूज करू शकता, पण मी इथे शक्यतो प्लेन वॉटर यूज करते, कारण की मी जो पहिला मेकअप पहिल्यांदा मेकअपचा जो बेस आहे तो रिमूव्ह करताना मी ऑइल वापरते, त्यामुळे मग मला ऑइल बेस्ड मिसलर वॉटर वापरायची गरज नाही लागत. पण तुम्हाला जर एकदाच यूज करायचं असेल तर तुम्ही मग ऑइल बेस्ड मिसलर वॉटर यूज केलं तरी चालेल. त्यानंतर मग मी इयरबड घेतलेले आहेत, त्याने मी मस्कराचं जे लागलेलं असतं ना स्किनला, थोडेसे क्लम्स वगैरे, ते रिमूव्ह करते, आयलायनर रिमूव्ह करते. आता मी इथे काजळ लावलं होतं, त्यामुळे असं खाली काजळ आलं नाही आहे, पण जर समजा तुम्हाला काजळ लावलेलं असेल तर मग ते इयरबडने पटकन निघून जातं काजळ. आणि अशा पद्धतीचे जो स्पंज मी यूज केलेला आहे ना, तो वॉशेबल आहे, तर तो सुद्धा तुम्ही यूज करू शकता. दॅट्स इट. आता मी छानपैकी फेस वॉश करून घेतलेला आहे. जो कुठला नेहमीचा फेस वॉश तुमचा असेल तो यूज करा, स्क्रबर यूज केला तरी पण चालेल, पण मी पहिल्यांदा इथे फक्त फेस वॉशच यूज केलेला आहे, स्क्रब केलेला नाही आहे. त्यानंतर चेहऱ्यावरती मिस्ट वापरलेला आहे, टोनर वापरलेला आहे. इथे मी मला वाटते प्लमचं यूज केलं होतं, राईट. आणि त्यानंतर मग जेल बेस्ड मॉइश्चरायझर, स्किनच्या अनुसार तुमचं काय मॉइश्चरायझर असेल, टोनर असेल, ते यूज करा. स्किनला मॉइश्चराईज करा, लिप्सला मॉइश्चराईज करायला विसरू नका. दॅट्स इट. चेहरा बघा किती क्लीन आणि फ्रेश दिसतंय. आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि युजफुल झालेला असेल. भेटत राहू असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.